फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा. फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था, पार्टीसाठी एसी हॉल, चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही. आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव. प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके. विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळेत शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आलाय. सर्व पालकांचे व शालेय प्रथम दिनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता पहिलीमधील दाखल पात्र बालकांना गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तक देऊन त्यांचं स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आलं होतं. शाळेच्या पहिल्या दिवशी काही विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता तर नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मात्र रडू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. स्टार्स प्रकल्प अंतर्गत इयत्ता पहिली दाखल पात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत शाळेतील पहिले पाऊल या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष हेमंत भाऊ पटवर्धन, सचिव दिनेशजी दारुणकर, सदस्य सौ ज्योतिताई कोराळकर व शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट परेश डागा व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय गवळीसर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक नितीन शेटे सर यांनी केले. मी गवळी सर. आजच्या या शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षातील शाळेच्या पहिल्या दिवशी प्रथमतः सर्व नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आहे आणि आभार मानतो आहे. आजच्या या प्रथम दिनी बघता शाळेची उपस्थिती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत यात आम्हाला आनंद आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होताच बालकाचे पाय शाळेकडे जे ओढवतात त्याचं या ठिकाणी जिवंत उदाहरण आज बघायला मिळालेलं आहे आणि
सर्व विद्यार्थी आज आपल्याला नवीन मित्र, नवीन मैत्रिणी, नवीन वर्ग शिक्षक, नवीन शाळा, नवीन वर्ग खोल्या हे आपल्याला मिळणार आहे. ह्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहाने शाळेमध्ये लगबगीने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व पालकांचे देखील पुनश्च एकदा आभार मानतो. आजच्या या प्रथम दिवशी या ठिकाणी शाळे संस्थेचे अध्यक्ष हेमंत भाऊ पटवर्धन, सचिव दिनेश भाऊ दारुंकर, संस्थेच्या सदस्य सौ ज्योतिताई कोराळकर, शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष परेशजी डागा, त्याचबरोबर पालक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्यांचेही मी या ठिकाणी शाळेच्या वतीने खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आज विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तक देऊन स्वागत केलेलं आहे, त्याचबरोबर आजच्या प्रथम दिनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी गोड खाऊचं वाटप, त्याचबरोबर प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत गोड पदार्थ त्यांच्या आहारामध्ये आज असणार आहेत. आणि आजच्या या प्रथम दिनी मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी, येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. लहान विद्यार्थ्यांचा काय अनुभव? आज पहिल्यांदा वर्गात आले, पालक हळूहळू गेले होते, विद्यार्थी रडत होते, काय सांगा? आजच्या या जो नर्सरीच्या त्यामध्ये जो प्रवेश झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचा आज शाळेतील पहिलाच दिवस म्हटलं शाळेमध्ये येणार, त्यात काही विद्यार्थी अगदी निर्भीडपणे न घाबरता, कुठलीही मनामध्ये भीती न ठेवता मोठ्या उत्साहाने हसत हसत शाळेत आला. परंतु काही विद्यार्थी की जे पालक आणि त्यांचं कुटुंब एवढंच त्याचं विश्व ज्या विद्यार्थ्याचं होतं, हेच विद्यार्थी या ठिकाणी आज रडताना आम्हाला दिसत आहेत आणि त्यांची संख्या हळूहळू त्या ठिकाणी कमी होईल. आपण त्या विद्यार्थ्यांवरती पालकांप्रमाणे आम्ही त्यांना जीव लावत असतो या ठिकाणी, आणि म्हणूनच तर या ठिकाणी शालेय प्रवेशासाठी पालकांची मोठे या ठिकाणी रांगा आपल्याला बघायला मिळतात. आणि निश्चितच 2 दिवस या ठिकाणी पालकांनाही थोडासा त्रास होईल, विद्यार्थ्यांना थोडासा त्रास होईल, शिक्षकांना पण ते विद्यार्थी सांभाळताना थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते. परंतु जेव्हा विद्यार्थ्यांना शाळेचा चांगला लळा लागेल हे विद्यार्थी हसत हसत शाळेमध्ये या ठिकाणी दाखल होत असतात. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये, कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग, निवास, ध्यान, भोजन, अभ्यासिका, अद्ययावत जिम, स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे. नीट, IIT, जीमेन्स अँड ऍडव्हान्स्ड, MHT, CET या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल. इयत्ता 11वी व 12वी साठी स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड, उत्कृष्ट निकालांची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे. आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज, मुक्काम पोस्ट, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.